नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज बुद्धिमत्ता विषयातील घटक तर्क व अनुमान उपघटक वेळ व घड्याळ या संदर्भातील प्रश्न अभ्यासणार आहोत. पहिला प्रश्न आहे आपला, घड्याळामध्ये 5 वाजले असताना तास काटा व मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन होईल. असं जर आपल्याला प्रश्न विचारला तर परीक्षेमध्ये आपल्याला पर्याय दिलेले असतात. त्यामध्ये पर्याय क्रमांक 1 आहे 60 अंश, पर्याय क्रमांक 2 आहे 90 अंश, पर्याय क्रमांक 3 आहे 120 अंश, पर्याय क्रमांक 4 आहे 150 अंश. मग आपल्याला उत्तर काढताना काय करावं लागेल? प्रथम आपण काय करायचं, घड्याळ काढून घेतलं. या घड्याळामध्ये काय आहे तर 5 वाजले दाखवलेले आहे, परंतु आपल्याला त्यामधला कोन सोप्या आणि साध्या पद्धतीने कसा काढता येईल, सोप्या आणि साध्या पद्धतीने कसा काढता येईल ते आपल्याला काय करायचे पाहायचे. यासाठी आपण सूत्र पाहणार आहोत. त्यासाठी काय करणार आहोत, आपण सूत्र पाहणार आहोत. मग त्या सूत्राच्या आधारे, सूत्राच्या आधारे आपण कशा पद्धतीने मिनिट काटा आणि तास काटा यामधील कोन, अंशात्मक कोन कशा पद्धतीने काढू शकतो ही एक गोष्ट आपल्याला काय करायची सांगितलेली. यासाठी जे सूत्र आहे त्यामध्ये तास गुणिले 30 बरोबर अंशात्मक कोन, अंशात्मक कोन या सूत्राचा वापर करून आपण काय करू शकतो तर घड्याळामधील तास काटा व मिनिट काटा यांच्यामधला आंशिक कोन काढू शकतो. आता मग तास म्हणजे किती वाजले, तास 5 वाजले म्हणजे 5 तास गुणिले 30 बरोबर 5 गुणिले 3 150 अंश. मग पर्याय मध्ये 150 आहे का? आहे. किती नंबरचा पर्याय? 4 नंबरचा पर्याय. म्हणजे आपला पर्याय क्रमांक 4 हे काय दिले, उत्तर दिलेलं आहे. आपण आता काय केलं, दुसरं उदाहरण पाहतोय. त्या दुसऱ्या उदाहरणामध्ये काय घेतलंय, घड्याळामध्ये 3 वाजले असताना तास काटा व मिनिट काटा यामध्ये किती अंशाचा कोन होईल. बरोबर आहे. आता काय सूत्र आपल्याला माहिती आहे, काय सूत्र आहे, तास गुणिले 30 बरोबर अंशात्मक कोन. मग आता हे घड्याळ काढून घेतलं आपण, त्या घड्याळामध्ये काय येतं, 3 वाजलेले आपल्याला दिसत आहे. बरोबर आहे. मग आता आपल्या सूत्राप्रमाणे हे सूत्र अतिशय उपयुक्त आहे आपल्याला. या सूत्राप्रमाणे आपण काय करतोय, याचं उत्तर काढतोय. पहा तास किती, 3 गुणिले 30 बरोबर 90 अंश हे काय झालं आपलं उत्तर झालं. तर आपल्या पर्यायामध्ये पर्याय क्रमांक 2 जो आहे ते 90 अंश दिलेला आहे. मग आपलं उत्तर जे आहे ते आहे 90 अंश. ते काय आहे, 90 अंश. अशा पद्धतीने आपण तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामधील अंशात्मक कोन अतिशय सोप्या सूत्राच्या सहाय्याने काढू शकतो. आणखी आपण यामध्ये काय करू शकतो, प्रश्न पाहू शकतो. आता अंशात्मक कोन पाहताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, या प्रकारचे प्रश्न जर आले तर आपल्याला अंशात्मक कोन काढता येतात, परंतु या प्रश्नामध्ये हे जे सूत्र आहे ते सूत्र फक्त 1 वाजले, 2 वाजले, 3 वाजले, 4 वाजले म्हणजे पूर्ण संख्येमध्ये जर वाजलेले असतील तरच या सूत्राचा वापर करायचा आहे. तुम्हाला 3.5 वाजले, 2.5 वाजले, 1.5 वाजले यांच्यासाठी या सूत्राचा वापर करायचा नाही. फक्त यामध्ये तास, पूर्णांकामध्ये जर तास असतील तरच या सूत्राचा वापर आपल्याला करता येईल.